नमस्कार. मी सोनाली. मी गोपाल. आम्ही नागपूरला राहत असतो. आम्हाला खरं म्हणजे आता 10-12 दिवसांपूर्वी थोडस असं, कारण काही दिवसांपासून असं वाटत होतं की बा एक्सरसाइज करताना किंवा 200-300 मीटरची स्प्रिंट झाल्यानंतर मला असं वाटत होतं की थोडासा असा धाप लागतोय, त्याच्यामुळे आम्ही असे फुल बॉडी चेकअप करता हे केलं, अपॉइंटमेंट घेतली. आणि त्याच्यात आम्हाला सांगितलं की बा ट्रेडमिल टेस्ट करा. ट्रेडमिल टेस्ट ही फार महत्वाची असते. त्याच्यात ती सिव्हिअरली पॉझिटिव्ह आली माझी. आणि त्याच्यानंतर आम्हाला हे समजलं की बा ट्रेडमिल, मग आम्ही तिथले लोकल आमचे कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांना कन्सल्ट केलं. ट्रेडमिल टेस्ट सिव्हिअरली पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की लवकरात लवकर हे करा, अँजिओग्राफी करा. आणि अँजिओग्राफी आम्ही मग लगेच केली 12 तारखेला, आणि 12 जून. आणि अँजिओग्राफी केल्यानंतर त्याच्यात बरेच काही 5 किंवा 6 ब्लॉकेजेस दिसले. त्याच्यातले एक जे आहे, एक ब्लॉकेज जो आहे तो ऑलमोस्ट राईट साईडचा 100% ब्लॉकेज होता. त्याच्या बाबतीत माहिती पडल्यावर आम्हाला थोडीशी काळजी वाटली की बा आपण थोडस लवकर करायला पाहिजे. तरी पण आम्ही 3-4 तिथे कार्डिओलॉजिस्ट आहेत आमचे ओळखीतले, त्यांना सजेस्ट केलं. आमचे काही रिलेटिव्ह आहेत, त्यांना पण विचारलं. आणि मग आम्हाला हे कळलं की CTO एक म्हणजे जसं राईट साईड 100% ब्लॉकेज जेव्हा असते आर्टरीमध्ये, तेव्हा आपल्याला एक व्हेरी ऍडव्हान्स्ड प्रोसेस, आपल्याला CTO प्रोसेस म्हणतात. आणि त्या CTO प्रोसेसच्या बाबतीत आम्ही विचारपूस केली, माहिती काढली, तर आम्हाला कळलं की जर आपल्याला 100% रिझल्ट हवे असतील तर डॉक्टर शरद रेड्डींचं नाव आम्हाला कोणीतरी सुचवलं. तर मग त्यांचे आम्ही त्याच्यावरही पण विचार केला की बा आम्हाला काहीच ज्ञात नाही आणि ते हैदराबादला आहेत, आम्ही इतक्या लांब जायचं आणि आम्ही दोघंच आहे सोबत इथे, म्हणजे माझ्यासोबत ही आहे, तर त्याच्यामुळे थोडस असं काळजी वाटत होती. पण शेवटी आम्ही ठरवलं की चला आपण चांगल्या ठिकाणी जाऊ आणि तिथे ही प्रोसेस कम्प्लीट करू. तर इथे सरांकडे आलो, डायग्नोसिस झाला, आम्हाला एक दिवस अगदी ऍडमिट केलं. 19 तारखेला प्रोसेस झाली, आमची प्रोसिजर झाली. जवळजवळ 3-3.25 तास प्रोसेस चालली. त्या बाबतीत आम्हाला त्याच्यावर कॉन्फिडन्स होता आणि त्याच्यामुळे आम्ही इथे करण्याचं खरं म्हणजे निर्णय हा घेतला होता. आणि आज जवळजवळ 3 दिवस झाले. आय एम फिलिंग अ डिफरंट, यु नो, म्हणजे बरं वाटतंय मला आता की आता म्हणजे आमची पहिले काय होता, जसं बोलताना की मला शक्ती लागत होती, आज मला त्याच्या अर्ध्या शक्तीमध्ये माझं काम होते. ऍक्च्युली जेव्हा आम्ही अनेक डॉक्टरांना नागपूरला यांची अँजिओग्राफी दाखवली तर मॅक्सिमम लोकांनी आम्हाला हे सजेशन केलं की तुम्ही बायपास करा. परंतु बायपास करण्याला सुद्धा लिमिटेशन्स आहे, कारण माझा मुलगा लहान आहे. आणि आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना असं आम्ही ऐकलं होतं की त्याच्यामध्ये जास्त लिमिटेशन्स येतात, त्याच्यामुळे आमचा विचार अँजिओप्लास्टी करण्याकडे, आमचा कल जो होता हा अँजिओप्लास्टी करण्याकडेच जास्त होता. डॉक्टर्स लोकांनी ही जी प्रोसिजर आहे ही समजावून सांगितली, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2 वेगवेगळ्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रोसिजर्स होती. मग आम्हाला हे वाटलं की हे कदाचित पेनफुल असावं किंवा पेनफुल असेल, कारण 2 वेळा प्रोसिजर होते. आणि आम्ही जेव्हा इकडे मेडिकवरला आलो तर तेव्हा सरांनी सांगितलं की इथे ही 2 वेळा प्रोसिजर नाही होणार, तर एकाच प्रोसिजरमध्ये या दोन्ही गोष्टींना ट्रीट केलं जाईल. की सरांनी ही प्रोसिजर केली ही इतकी एफर्टलेसली वाटली मला की ज्याच्यामुळे असं वाटत नाही आहे की बा आम्ही खूप मोठं काम करायला इकडे आलो होतो. Mr. Gopal came from Nagpur with all his old reports which were done in Nagpur. So he has a problem, exertional chest pain, so for which he was evaluated. Treadmill was done, which was positive, and then, you know, angiogram was done showing occlusions in 3 vessels. And 1 blood vessel, right-sided heart blood vessel, is 100% occluded. So that is when the cardiologist, his treating cardiologist, discussed about both the options of therapy, that is undergoing bypass versus doing stenting in two-stage procedure. So at that stage, he approached
us, you know, for the therapy. And when he came to me, after my routine examination, so he just mentioned, see, when these options of bypass and stunting were discussed, he recollected his experience of bypass for his mother. So he was a bit skeptical about, you know, undergoing bypass. So that is when we explained, you know, both options. And as our center is well equipped for these kind of 100% occlusion interventions, which we call it as, you know, CTO interventions, which we do regularly with a 95% success rate. So after going through all our, you know, information, so he got convinced for, you know, angioplasty. So angioplasty of three vessels, and which can be done in one stage. There is no need for, you know, two stages. That was one of his concerns. So if it is angioplasty, he has to undergo in two stages. So that's not the case. We can do all these, we can open all these vessels in one shot. So that's what we planned, and we did procedure. So during procedure, so we did left-sided vessels first. There are two blockages in left-side vessels, which we opened. They are pretty straightforward. And after that, we came to, you know, right-sided blood vessel, which was 100% occluded. That was a bit tough. So in his case, usually we have two approaches. One is, you know, antegrade, and another is retrograde. But for him, there was no good retrograde channel available to go from backward and, you know, open the vessel. So it's only one way which was available. So that itself restricts my options of, you know, therapy. So I had to work with only two strategies on him. So which successfully, you know, we implemented using an intravascular ultrasound, and we could open his blood vessel. I think that entire procedure took us around three and a half hours. Yeah, three and a half hours. And after that, he recovered in the next 12 hours, and he's doing fine now. आणि मला असं वाटतं की मॅक्सिमम लोकांनी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आमचा अनुभव पोहोचला पाहिजे आणि त्यांना या प्रोसिजरचा, कारण ही प्रोसिजर परदेशामध्ये होते असं अनेक लोकांपर्यंत हा गैरसमज आहे, पण आपल्या भारतामध्ये हैदराबादमध्ये ही प्रोसिजर होते मेडिकवर हॉस्पिटलला. तर त्यामुळे मला असं वाटतं लोकांनी, जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीने त्याचा फायदा घेऊन आपले प्राण वाचवायला पाहिजे आणि विदाउट कॉम्प्लिकेशन आपण ही गोष्ट आयुष्य जगलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे.